सध्या राज्यातील साखर कारखाने अडचणीत असून त्याचा फटका शेतकऱ्यांना बसतोय. साखरेचे दर खाली आणण्यासाठी देश पातळीवर षडयंत्र रचलं जातंय असा आरोप माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केलाय. पुण्यातील साखर संकुल इथं महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघाच्या वतीनं पत्रकार परिषद घेण्यात आली. राज्यात सध्या ऊसाचा हंगाम सुरू असून ठिकठिकाणी कारखाने सुरू झालेत. आतापर्यंत 6,62,380 टन ऊसाचं गाळप झालंय. त्यामधून 7 डिसेंबर अखेर 199 लाख क्विंटल साखर तयार झाली आहे. अजून हंगाम बाकी असून साखरेच्या उत्पादनात वाढ होणार आहे. 2017-18 दरम्यान साखरेचे दर 3,200 रुपयांच्या खाली घसरलेले असून राज्य बँकेनं देखील साखरेचं मूल्यांकन कमी केलंय. त्याचा फटका कारखानदारांना बसणार आहे. लंडनचं मार्केट किंचित कमी झालंय, न्यूयॉर्कचं मार्केट थोडंसं कमी झालंय, पण फार डॉलर्समध्ये काही रिफ्लेक्शन झालेलं नाही. एकदम 3,500 रुपये जो 10 डिसेंबरला 3,560 रुपये रेट होता साखरेचा, तो आता 3,140 रुपयावर का आला? 5-50-100 रुपये समजू शकतो, कारण साखरेचं मार्केट हे फ्लक्च्युएट आहे आणि थोडंसं म्हणजे हायपर मार्केट असतं साखरेचं, आम्हालाही मान्य आहे. पण इतका ड्रॉपआउट होणं, पण एवढा ड्रॉपआउट होऊन सुद्धा मार्केटमध्ये व्यापारी साखर घ्यायला तयार नाही, ह्याचा अर्थ काय? आणि मग ह्याची पण चौकशी शोध होण्याची आवश्यकता आहे. देशभरात साखरेचं उत्पादन जास्त होणार असून तातडीनं सरकारनं साखर आयात बंद करावी आणि निर्यातीवरील 20% शुल्क रद्द करून ते शून्यावर आणावं. यावर्षीचं साखरेचं वाढतं उत्पादन पाहता सरकारनं 20 लाख टनाचा बफर स्टॉक करावा अशी मागणी यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी केली. माझं बोलण्याचं स्टेटमेंट असं की पक्षीय राजकारण याच्यामध्ये नाही, कारण शेवटी ऊस उत्पादक शेतकरी सगळ्या राज्यामध्ये पसरलेला आहे. असं नाही की तो एकाच भागात आहे. आणि कदाचित एखादा कारखाना चालवणारा चेअरमन एखाद्या पक्षाचा प्राथमिक सभासद असेल, ते अनेक पक्षाचे आहेत, ते काय फक्त काँग्रेस राष्ट्रवादीचे नाहीत. आता पंकजादांचे कारखाने आहेत, एकनाथ खडसेंचे कारखाने आहेत, रावसाहेब दानवेंचे कारखाने आहेत, शंभूराजे देसाईचे कारखाने, किती आता राहुल पुल आहेत, त्याची किती तर नावं घेता येतील, आम्ही कधी असं म्हणत नाही. पाकिस्तान जर साखरेला अनुदान देऊन साखर निर्यात करत असेल तर ते या देशात का होत नाही असा प्रश्न यावेळी विचारला गेला. मुळात तर असं आहे की आता साखरेची जे दराची जी घसरण चाललेली आहे ती अत्यंत बाब गंभीर आहे. गेल्या 20 दिवसामध्ये 500 रुपयापर्यंत जवळपास साखरेचे दर पर क्विंटल खाली आलेले आहेत. त्यामुळं राज्य आणि केंद्र सरकारने ताबडतोबीनं हे ढासळलेले दर आहेत हे ह्याच्यात लक्ष घातलं पाहिजे. ह्याच्यामध्ये एक षडयंत्र आहे, काही ठराविक लोक किमती पाडून साखर खरेदी करण्याचा एक प्रयत्न करतायत, त्याचा तोटा या राज्यातल्या शेतकऱ्यांना व्हायला लागलेला, ही गोष्ट खरी आहे. आमची मागणी आता अशी आहे की एक तर साखरेचे भाव स्थिर राहिले पाहिजे, यासाठी केंद्र सरकारने राज्य सरकारने पुढाकार घ्यावा, त्यासाठी उपाययोजना करण्याकरता एक पत्र आम्ही तयार करून दिलेलं आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा असा आहे की एक्सपोर्ट जे आहे त्याला सरकारने प्रमोशन द्यावं, अनुदान द्यावं, जे आम्ही मागं केलं होतं. साधारणतः 500 रुपयापर्यंत जर अनुदान क्विंटलला दिलं तर काही साखर आपण 25-30 लाख टन साखर आपण परदेशामध्ये पाठवू शकतो, हा दुसरा भाग. तिसरा महत्त्वाचा मुद्दा असा आहे की आयात शुल्क हे 20% आणली त्याने. आमचं म्हणणं आहे की आयात बंदीच केली पाहिजे साखरेला, कारण पाकिस्तान 15 लाख टन साखर आता एक्सपोर्ट करणार आहे. फिलिपाईन्स आणि इराण दोन राष्ट्रांनी साखर पूर्णपणे बॅन केलेली आहे आणि मग आपल्या देशात साखर असताना बाहेरची साखर आणायची काय कारण आहे? त्यामुळे आयात पूर्णपणे बंद करावं, टक्केवारी वगैरे काय नाही, पूर्ण बंद करावी. आणि चौथा महत्त्वाचा मुद्दा असा आहे की आत्ता जी काही परिस्थिती निर्माण झालेली आहे, एकंदरीत शेतकऱ्यांचं पेमेंट देणं, बँकेची उचल, FRP याच्यामध्ये कुठंतरी सरकारने बसून मार्ग काढला पाहिजे, नाहीतर भविष्यामध्ये शेतकरी एवढाच एक पिकाचा असा प्रश्न आहे की जिथं शेतकऱ्याला 2 पैसे मिळणार आहेत आज तेही मिळतील का नाही अशी अवस्था आज इथं निर्माण झालेली आहे. आणि म्हणून साखरेचे भाव किमान 40 रुपये तरी किलो हे मेंटेन झाले पाहिजे आणि तसं मेकॅनिझम गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने ठरवलं होतं ते करू शकतात आणि म्हणून अशा प्रकारची आमची ही मागणी आहे. याबाबतीत महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघाच्या वतीनं मुख्यमंत्री पंतप्रधान यांची भेट घेणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. ब्युरो रिपोर्ट, पुणे.